रस्ता लूट करणाऱ्या टोळीतील 3 जणांना गावठी कट्टा आणि लाखोंच्या मुद्देमालासह आझादनगर पोलिसांनी घेतलंय ताब्यात. धुळे जिल्ह्यातील महामार्गावरील प्रवासी वाहनांना अडवून लूट करणाऱ्या टोळीला 3 जणांना आझादनगर पोलिसांनी शितापिने गिंदोडिया चौक परिसरातून अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह मोटारसायकल असा एकूण 2,44,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे रस्ता लुटीचे प्रकार घडत होते. लुटमार करणारे चोरटे शक्यतो मोटारसायकलस्वारांना लक्ष्य करून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटमार करत होते. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात आझादनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून 3 जणांना पारोळा रोड गिंदोडिया चौक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तोल तसेच एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आझादनगर पोलीस स्टेशन, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन तसेच मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रस्ता लुटीची कबुली दिली आहे. या कारवाईत गावठी कट्टा, मोटारसायकल आणि इतर मुद्देमालासह 2,46,500 किमतीच्या मुद्देमाल आझादनगर पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करतात. मागील 10 दिवसात धुळे शहरामध्ये सलग 3 त्या हायवे रॉबीज होत्या. त्यामध्ये मोटरसायकल चोरली गेली होती. प्रत्येक मध्ये एमओबी अशी होती की डोळ्यातील मिरपूट टाकून 3 आरोपी हे लोकांना लुटत असे दिसून आले होते. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनचे PI देशमुख साहेब, त्यांचे मदतीस API संदीप पाटील साहेब, त्यांच्या टीमने ह्या गुन्हेगारा पकडण्यात आणि ह्या गुन्ह्याचा छडवण्यास योग्य ते कारवाई केली आहे. यामध्ये 3 आरोपी आहेत. शेखर दत्तू वाघमोडे वर्ष 23 हा देखील धुळे शहरात भोकर राहतो. दुसरा चेतन जिजाभाऊ पाटील वर्ष 30 हा भोकरलाच राहतो. तिसरा आरोपी विकास संजय केदारे वर्ष 25 हा साई मंदिर साईबाबा मंदिर जवळ राहतो तो चाळगाव रोड मध्ये. ह्या लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आपण ह्या 3 गुन्ह्यातले गेलेले वाहन लंपास केलेले रोकड आपण मिळवलेले आहे आणि ह्या रोकडकडे आपण प्रत्येक गुन्ह्यामध्ये म्हणजे आझादनगरच्या गुन्ह्यामध्ये 1,06,000 अर्ज मिळवलेला आहे. त्यामध्ये गावठी पिस्तूल आहे, एक काडतूस आहे, ॲक्टिव मोटर आहे. पश्चिम देवपूरमध्ये 37,000 माल आहे. त्यामध्ये एक दुचाकी वाहन आहे, उपगमतीचा मोबाईल आहे. तिसरा गुन्हा आहे तो मोहाडी नगर पोलीस स्टेशन, त्यामध्ये एक युनिकार दुचाकी सायकल आहे, मोटरसायकल आहे, रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे. हा 77,000 हा माल आहे. आणि चौथा गुन्हा आहे तो धुळे तालुक्या पोलीस स्टेशनचा आहे. त्यामध्ये 2 मोबाईल गेले होते व रॉबरीमध्ये एका महिलेचं मुस्त लुटलं होतं. ते देखील 24,500 माल मिळालेला आहे. असा 2,44,500 माल मिळालेला आहे. या लोकांची MOB अशी होती की रात्रीचे गुन्हे करायचे आणि एका गुन्ह्यात मिळालेले गाडी ही दुसऱ्या गुन्ह्यात वापरायची, जेणेकरून जरी आपल्याला पकडण्यात प्रयत्न केला गाडी सोडून पळाल तर ती गाडी त्यांना मिळेल, ती गाडी चोरीची सापडेल. अशा पद्धतीने शातीरपणे गुन्हे केलेले आहेत. या केलेल्या कामगिरीबद्दल मी देशमुख साहेब, संदीप पाटील साहेब आणि त्यांचा विशेष करून गौतम सपकाळ जो कर्मचारी आहे ज्यांनी ह्यामध्ये खूप महत्त्वाची लीड केली ह्याचं मी ठिकाणी कौतुक करतो. या टीमला मी 10,000 बक्षीस रोख जाहीर करत आहे. आवाज TV साठी अजय गर्दे, धुळे.